नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर करंट सफेअरमध्ये तुमचं स्वागत आहे बघा तर करंट सफेअरमधील महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहे तर या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्नसुद्धा विचारणार आहे त्या प्रश्नांची नक्की उत्तरे द्या तर बघा चालू घडामोडी देशातील पहिले सौर ऊर्जा स्वयंपाकघर कुठे तयार करण्यात आलेले आहे तर बांच्या मध्य प्रदेश या ठिकाणी ते तयार करण्यात आलेले आहे हवामान आणीबाणी घोषित करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे ब्रिटन आणि मग तुम्हाला हवामान आणीबाणी घोषित करणारा जर दुसरा देश विचारला तर तो ठरलेला आहे आयर्लँड ओके त्यानंतर बघा गाफा टॅक्स आणि ग्रीन टॅक्स कोणत्या देशाने सुरू केलेले आहे तर फ्रान्स या देशाने सुरू केलेले आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा गाफा या चार शब्दी तुम्हाला अक्षर दिसत आहे जी ए एफ ए तर ह्या कोणत्या कंपन्यांवर लावलेला एक प्रकारचा टॅक्स आहे ठीक आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये दे सांगा देशातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे उभारण्यात आलेले आहे तर कोट्टूर केरळ या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे देशातील गायीसाठी पहिले अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आय सी सी पॅनलवरील पहिल्या महिला सामना अधिकारी कोण ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या आहे जी एस लक्ष्मी त्यानंतर देशातील जवळपास पस्तीस टक्के ग्रॅफाईटचा साठा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर ही आहे जगातील पहिली आर्टिक रेल्वे कोणत्या देशाने सुरू केलेली आहे तर रशिया या देशाने सुरू केलेली आहे येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी एक्झाम करता हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा राहणार आहे लाईनर म्हणून तुम्हाला हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा दोन दिन विशेष घेतलेले आहे महत्वाचे जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो तर तो केला जातो सात जूनला साजरा आणि जागतिक अन्न दिवस जर म्हटलं तर तो असतो सोळा ऑक्टोंबरला ठीक आहे जागतिक अन्न सुरक्षा म्हटलं तर सात जून आणि जागतिक अन्न दिवस म्हटलं तर सोळा ऑक्टोंबर त्यानंतर युनोचा सासा कावा पुरस्कार जो की आपत्ती व्यवस्थापना संबंधित आहे हा कोणाला देण्यात आलेला होता तर हा अवॉर्ड प्रमोद कुमार मिश्रा यांना देण्यात आलेला होता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेलं मिशन कोणतं आहे तर ते आहे आदित्य यलवन हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात घ्या त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे रिलेंटलेस हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर हे आत्मचरित्र यशवंत सिन्हा यांचे आहे चर्चेतील अमित पांगल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ते बॉक्सिंगपटू आहे त्यानंतर बघा प्लॅन बी उपक्रम जंगली हत्तींना रेल्वे ट्रॅकपासून दूर रोखणे या संबंधित आहे जेणेकरून अपघात घडणार नाही प्लॅन बी हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे गजयात्रा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये भरतो तर मेघालय या राज्यामध्ये भरतो गजबंधू योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर ओडिशा ठीक आहे आणि हत्ती पुनर्वसन केंद्र म्हटलं तर केरळ ठीक आहे तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहे गजयात्रा पुन्हा एकदा लक्षात घ्या गजयात्रा महोत्सव म्हटलं तर मेघालय गजबंधी योजना म्हटलं तर ओडिशा आणि हत्ती पुनर्वसन केंद्र म्हटलं तर आपण आताच बघितलं केरळ या ठिकाणी आहे सर्वोच्च न्यायालयाचे एकूण न्यायाधीशांची संख्या किती आहे तर सध्या ही एकूण संख्या चौतीस आहे ज्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि तेहत्तीस अन्य न्यायाधीश असतात ठीक आहे त्यानंतर पुढे बघा अलीकडे आकाश एन जी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आलेली आहे यातील एन जी म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं जाऊ शकते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नेक्स्ट जनरेशन ठीक आहे तर हे पण तुम्ही लक्षात घ्या मग आकाश हे क्षेपणास्त्र जमिनीवरून हवेत मारा करते लक्षात घ्या ठीक आहे आकाशी क्षेपणास्त्र जमिनीवरून काय करतो हवेत मारा करतो महत्त्वाचं आहे ठीक आहे नेदरलँडची राजधानी ॲम्स्टरडॅम येथे जगातील पहिला थ्री डी प्रिंटेड स्टील ब्रिज सुरू करण्यात आलेला आहे तुम्हाला विचारलं जाईल जगातील पहिला थ्री डी प्रिंटेड स्टील ब्रिज कोणत्या देशात सुरू करण्यात आलेला आहे तर नेदरलँड आणि राजधानी आहे ॲम्स्टरडॅम महत्वाचे युद्ध सराव आपण इथे कवर केलेले आहे वज्रप्रहार युद्ध सराव म्हटला तर भारत आणि अमेरिका त्यानंतर दुस्तेलिक युद्ध सराव म्हटलं तर भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान होतो खंजर युद्ध सराव म्हटलं तर भारत आणि किर्गिस्तान आणि इंद्र युद्ध सराव म्हटलं तर तो आहे भारत आणि रशिया जर इंद्रचं स्पेलिंग जर आपण लिहिलं बघा आय एन डी आर ए ठीक आहे सो हा झाला इंडिया आणि हा झाला रशिया ठीक आहे तर इंद्रयुद्ध सराव एकोणतीस जुलैला जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जातो एकोणतीस जुलैला आणि टायगर प्रोजेक्ट कधीचा आहे तर लक्षात घ्या एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे दोन हजार अठरानुसार वाघांची संख्या एकोणतीसशे सदुसष्ट इतकी आहे भारतामध्ये आणि चौदानुसार नुसार वाघांची संख्या किती होती तर ती होती बावीसशे सव्वीस भारतात सर्वात जास्त वाघांची संख्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरानुसार तीनशे बारा वाघ आहेत दोन हजार चौदामध्ये ते एकशे नव्वद इतके होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाघांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात म्हणजे टायगर प्रोजेक्टला सुरुवात एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाली व्याघ्र दिवस आपण एकोणतीस जुलै बघितलेला आहे अलीकडे चर्चेत असलेल्या गोल्डन राईसमध्ये व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीन असते हे लक्षात घ्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा रिपोर्ट आय एम एफ लक्षात घ्या आय एम एम दिल्ला येते आय एम एफ पाहिजे बघा आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणी निधीद्वारे जाहीर केला जातो महत्त्वाचा आहे महत्त्वाचा आहे लक्षात घ्या त्यानंतर चर्चेतील प्रोजेक्ट बोल्ड काय आहे तर फुलफॉर्म बघा कशा संबंधित आहे तर बांबू संबंधित आहे फुलफॉर्म आहे बोल्डचा बांबू ओसिस ऑन लँड इन ड्रॉट ठीक आहे लक्षात घ्या सुजल मिशन सुरू करणारे भारतातील राज्य कोणते आहे तर ते आहे ओडिशा ठीक आहे त्यानंतर भगीरथ मिशन कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे तर, तर भगीरथ मिशन हे तेलंगणा राज्याने सुरू केलेले आहे ठीक आहे तर, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा वसुंधरा मिशन कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे तर या पद्धतीने हे महत्त्वाचे करंट अफेअरचे लेक्चर आपण कवर केलेले आहे याच पद्धतीचे लेक्चर आपण कंटिन्यू आपल्या या चॅनलवर करणार आहे ऑल द बेस्ट फॉर एक्झाम टेक केअर अँड थँक्यू सो मच